डिजिटल आणि सुपर कम्प्युटरच्या जमान्यात संगणक साक्षरता हा एक परवलीचा शब्द झाला आहे. ग्रामीण भाग असो किंवा शहरी, संगणक साक्षर जर नसेल तर त्या व्यक्तीला कालबाह्य व्यक्ती असं मानलं जातं. संगणक साक्षर होण्यासाठी एक भीती जी बसलेली आहे ती आहे इंग्रजीची, आणि या इंग्रजीच्या भीतीमधूनच अनेक जण कम्प्युटर सेंटरकडे आपली पावलेही वळवत नाही. आणि अशा या ही कोंडी फोडण्यासाठी, अशा या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी महाराष्ट्र शासनानं खाजगी क्षेत्राच्या सहकार्याने एक कंपनी पुढे आणली, ती आहे MKCL, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन कंपनी. आणि या MKCLचे विभागीय संचालक आपल्या सोबत आहेत बालकिशन बलधवा सर, त्यांच्याशी आपण आज बातचीत करणार आहोत. संगणक साक्षरता असो, खेड्यापाड्यामध्ये पोहोचलेले MKCLचे सेंटर्स असो, त्याच्यामधून निर्माण झालेला व्यवसाय असो, त्यामधून ग्रामीण मुलांना पुढे IT क्षेत्रामध्ये मिळालेली संधी असो, किंवा शहरामध्ये कॉर्पोरेट क्षेत्रासाठी असलेले अनेक MKCLचे कोर्सेस असो, अशा विविध स्तरावर ही कंपनी आपल्याला मार्गदर्शन करत असते, प्रशिक्षित करत असते. आणि हिचे काय काय उपक्रम आहेत आणि समाजासाठी, विद्यार्थ्यांसाठी, अगदी शालेय स्तरापासून कॉर्पोरेट क्षेत्रापर्यंत सर्व क्षेत्रासाठी ही कंपनी कशा पद्धतीने आपले योगदान देत आहे याविषयीची चर्चा आपण बलधवा सरांबरोबर करत आहोत. आपण त्यांच्याशी आता बातचीत सुरुवात करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर. आपण मराठवाडा स्तरावर काम करतो, तुम्ही मराठवाड्याचे विभागीय संचालक आहात. मराठवाडा हा सर्व दृष्टीने मागासलेला भाग अजूनही म्हटल्या जातो, कितीही जरी आपण त्याच्यासाठी प्रयत्न करत असू मराठवाड्याला पुढे आणण्यासाठी. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो आहे संगणक साक्षरतेचा. ग्रामीण भागामध्ये इंटरनेटचं जाळं स्मार्टफोनच्या माध्यमातून जरी पोहोचलं असलं तरी त्याचा वापर कसा होतो हे तुम्हालाही माहीत आहे. कौशल्य निर्मितीसाठी किंवा इंटरनेटचा वापर करून आपला व्यवसाय पुढे आणण्यासाठी MKCL या मुलांना, ग्रामीण भागातल्या मुलांना आज काय देत आहे हे मला सुरुवातीला महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण असं समजतो आणि आपण असं नेहमी म्हणतो की मराठवाडा एक मागास भाग आहे. पण मी तुम्हाला अत्यंत अभिमानाने सांगू इच्छितो की जेव्हा आपण संगणक साक्षरता किंवा संगणकाची उपयोगिता या विषयावर जेव्हा चर्चा करतो तेव्हा एक अभिमानाने गोष्ट शेअर करण्याची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्राच्या पॉप्युलेशनच्या पर्सेंटेजमध्ये आपल्या विभागाचं पॉप्युलेशन पर्सेंटेज जर पाहिलं आणि त्या प्रमाणात होणारे जर प्रवेश मी वर्षाचे पाहिले तर ते निश्चित महाराष्ट्राच्या प्रोपोर्शनमध्ये अधिक आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या मध्ये जेवढ्या MKCLच्या MSCIT कोर्सेससाठी ॲडमिशन होतात त्याच्या पर्सेंटेजमध्ये मराठवाड्यामध्ये अधिक मुलं संगणक साक्षरतेकडे वळालेली आहेत आणि ते त्याचा खूप मोठा फायदा करून घेत आहेत असं आपल्याला याच्यातून दिसतं. आता आपण या मुलांसाठी काय करतो तर महत्त्वाचं म्हणजे आता या मुलांना डिजिटली साक्षर करण्याचं एक सगळ्यात मोठं मिशन जे सुरुवातीला होतं MKCLने ठरवलेलं ते आज मिशन आपण नेक्स्ट लेवलला घेऊन जात आहोत. आता फक्त डिजिटली साक्षर व्हायचं नाही आहे तर आपल्याला डिजिटल स्किल्स फॉर एम्प्लॉयबिलिटी, डिजिटल स्किल्स फॉर स्टडी स्किल्स, म्हणजे जर तो शालेय विद्यार्थी असेल तर त्याला काही डिजिटल कौशल्य अशी आत्मसात करून द्यायची की त्याच्यातून तो त्याचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि तो जीवनभर लाईफ लाँग लर्नर राहण्यासाठी जी काही त्याला कौशल्य गरजेची आहेत तो ते मिळवू शकतो. तसेच ज्यांना एम्प्लॉयबिलिटी पाहिजे नाही, जे महाविद्यालयीन तरुण आहेत, डिजिटल स्किल्स इन एम्प्लॉयबिलिटी आर मच इम्पॉर्टंट. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही जा, कुठल्याही प्रकारचं जॉब पहा, फ्रंट ऑफिस असेल, बॅक ऑफिस असेल, टेक्निकल स्किलचे काम असतील, फ्लोअर शॉपरचे काम असतील, तिथं डिजिटल कौशल्यांची गरज आहे. तर अशा प्रकारची कौशल्य MSCIT माध्यमातून आपण जानेवारीपासून एक पूर्ण रिव्हॅम्प करतो MSCIT कोर्सचा आणि त्यातून ते विद्यार्थ्यांना देत आहोत. सर, सर्वात आधी हे विचारायचं आहे मला की शाळकरी मुलांसाठी आणि विशेषतः ज्या मुलांना आत्ता इंग्लिश आपण शिकवायला लागलो अशा मुलांसाठी MKCLचे कुठले कुठले कोर्सेस? मी जसं सांगितलं तुम्हाला की शाळकरी मुलांचे डिजिटल स्किल्स विकसित करण्यासाठी MSCIT नावाचा उपक्रम आहेच. पण याशिवाय शालेय शिक्षणाचं आपण जेव्हा एक सध्या पाहतो एक फॅड खूप मोठा आलेला आहे की ई लर्निंग,
शालेय शिक्षण ई लर्निंगच्या माध्यमातून शिकवायचं, डिजिटल पद्धतीने शिकवायचं. त्यामध्ये काय होतं, शालेयच अभ्यासक्रम आपण त्याला फक्त डिजिटली पुन्हा एकदा शिकवतो. पण जर आपण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा जर अभ्यास पाहिला जो आत्ता पब्लिश झालेला आहे, सायंटिफिक अभ्यास आहे, त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की 65% मुलांना जे आता प्राथमिक शिक्षण घेतात किंवा माध्यमिक शिक्षण घेत आहेत अशा प्रकारचं करिअर करायचं आहे किंवा त्यांना अशा प्रकारचं करिअर करावं लागणार आहे की जे करिअर आज या पृथ्वीतलावर अस्तित्वातच नाही आहे. मग जी गोष्ट आज पृथ्वीतलावर अस्तित्वातच नाही आहे ती त्यांना शिकवायची कशी, किंवा आज आपण त्यांना शालेय अभ्यासक्रमामध्ये ज्या गोष्टी शिकवतोय त्या जर त्यांच्या कुठेही त्यांच्या करिअरमध्ये त्यांचा या कौशल्यांचा किंवा या अभ्यासाचा काही उपयोग होणार नसेल तर या शालेय शिक्षणाला शेवटी अर्थ काय, हा खूप मोठा प्रश्न आहे. तर यावर खूप रिसर्च करून अत्यंत शैक्षणिक क्षेत्रातील खूप मोठ्या तज्ज्ञांचं सहकार्य घेऊन पेडागॉजिकल सायन्सचा पूर्ण अभ्यास करून MKCL ने पूर्ण एक नवीन पद्धती विकसित केलेली आहे. त्याचं नाव आहे MKCL's e-school. यामध्ये आपण काय केलं आहे, यावर्षी प्रथमतः इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी सेकंड सेमिस्टरचे 21 जे चॅप्टर्स आहेत, 21 जे पाठ आहेत, त्या पूर्ण पाठांचं उपक्रमांमध्ये रूपांतर केलेलं आहे. हे उपक्रम मुलं कम्प्युटरवर येऊन सहज पद्धतीने खेळू शकतील आणि त्याच्यातून शिकू शकतील. हे उपक्रम ग्रुप ॲक्टिव्हिटीने करायचेत, म्हणजे त्याला सहशिक्षणाचा, सहचार्याचा, सहकाम करण्याचा हे जी अनुभूती ते त्याच्यातून मिळेल, परस्परांवरची जी अवलंबिता आहे ती त्याच्यातून मुलं शिकतील. आणि क्रिएटिव्ह पद्धतीने कसा विचार करायचा, इनोव्हेटिव्ह पद्धतीने कसा विचार करायचा, आउट ऑफ द बॉक्स कसा विचार करायचा, प्रत्येक प्रश्नांकडं एक सकारात्मक पद्धतीने कसा विचार करायचा, प्रश्नांची उकल कशी करायची, तो समजून कसा घ्यायचा आणि त्यावर शेवटी उत्तर कसं शोधायचं, अशी एक पूर्ण नवीन तंत्रप्रणाली विकसित केलेली आहे. त्यामध्ये 100 अधिक प्रकारचे प्रश्न प्रकार आहेत किंवा उपक्रम आहेत ज्यामधून मुलं, समजा जिग्जॉग पझल असेल, शब्दकोड्या असतील, मॅचमेकिंग असतील, सापशिडी नावाचा उपक्रम असेल, अशा सगळ्या ह्याच्यातून मराठी, इंग्लिश हे भाषा विषय, गणित, विज्ञान हे विषय, समाजशास्त्र हे सगळे मराठी माध्यमाचे विषय आणि त्यातले पाठ आणि त्याच्यावरचे उपक्रम अशा प्रकारची त्याची रचना केलेली आहे. येत्या जूनमध्ये, म्हणजे जून 2017 शैक्षणिक वर्षापासून 5वी ते 9वी या सर्व वर्गांचं, मराठी माध्यमाचं सर्व अभ्यास अशा प्रकारचा अभ्यास आहे की वेगळ्या प्रकारचा अभ्यास आहे, ज्याच्यामध्ये ट्युशन नावाचा प्रकार नाही आहे. शाळेतलाच अभ्यासक्रम पुन्हा येऊन घरी पाठांतर करायचे, पाठावरचे धडे सोडवायचे, होमवर्क करायचं अशा प्रकारचं नाही आहे. तर त्याच्यावरच्या ॲक्टिव्हिटीत आणि त्या ॲक्टिव्हिटी त्या मुलांना त्या अभ्यासक्रमामध्ये त्या संकल्पना समजून घेण्यामध्ये खूप मोठ्या प्रकारची उत्सुकता निर्माण करतात, आवड निर्माण करतात आणि त्यांची एंगेजमेंट लेवल वाढते आणि त्यांना तो विषय समजायला खूप सोपा जातो. विषय तर त्याला समजतोच, परंतु विषय समजण्याबरोबर विषयाकडं पाहण्याचा दृष्टिकोन, प्रत्येक प्रश्नाकडं पाहण्याचा दृष्टिकोन, त्या कन्सेप्टकडं पाहण्याचा दृष्टिकोन त्याचा विकसित होतो आणि तो वैज्ञानिकदृष्ट्या शिक्षणाचा पाया ठरतो. म्हणजे शाळेतल्या मुलांना त्यांच्या भाषेत समजतील असे छोटे छोटे कोर्सेस आपण डिफाईन केलेले आहेत आणि या कोर्सेसच्या माध्यमातून त्यांना जास्तीत जास्त संगणकाच्या, कम्प्युटरच्या जवळ आणण्याचा आपला प्रयत्न चालू आहे की तो त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा ठरणार आहे. शालेय शिक्षणापासून आपण थोडस पुढे 8वी 9वीची मुलं आहेत, 10वीची मुलं आहेत, तर त्यांच्यासाठी अभ्यास आणि संगणक साक्षरता म्हणू किंवा संगणकाशी त्यांचं एक जवळकीचं नातं निर्माण होण्याच्या दृष्टीने आपण MKCL च्या माध्यमातून काही नवे प्रयत्न किंवा नवीन काही कोर्स असे काही डिझाईन केलेले आहेत. हो, मी आता तुम्हाला सांगितलं की हा जो ई स्कूल नावाचा प्रकार जो आहे तो कोर्स नाही, तो एक उपक्रम आहे. म्हणजे शालेय पाठ जे आहेत ते सगळ्या पाठांचं आपण उपक्रमांमध्ये रूपांतर केलं, अभ्यासक्रमाचं रूपांतर पूर्ण उपक्रमांमध्ये केलं आणि उपक्रम हे एंगेजिंग उपक्रम आहेत, म्हणजे मुलं त्यामध्ये एंगेज होतात आणि इंटरॅक्टिव्ह पद्धतीने मुलं ते खेळतात, प्रश्न सोडवतात, एकमेकांना प्रश्न देतात, एकमेकांना पझल देतात, एकमेकांचं ॲनालिसिस करतात. याच्यातून अत्यंत एक खेळकर पद्धतीने, एक आनंददायी पद्धतीने मुलांचं त्या विषयाचं शिक्षण पूर्ण होतं. हा झाला विद्यार्थ्यांचा शैक्षणिक उपक्रमाला जोड देणारा भाग. आता 8वी 9वी 10वीमध्ये ICT नावाचा एक त्यांना विषय दिलेला आहे, तो विषय विद्यार्थ्यांना इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीबद्दल काही मूलभूत शिक्षण देतं. तर जेव्हा तो मुलगा MSCIT करतो तर त्याला त्या तेव्हा तो ICT कोर्स हा त्याला सबस्टिट्यूट तो होऊ शकतो आणि विद्यार्थ्याला तो ICT विषय शिकण्याची गरज राहत नाही, कारण MSCIT मध्ये त्याच्या खूप पुढची तंत्रज्ञान आपण दिलेली आहे. म्हणजे यंदा तर MSCIT जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचा एक पूर्ण इनबिल्ट केलेला आहे.
त्यामध्ये ज्या इमेजेस आहेत त्यामध्ये मुलांनी जर मोबाईल नेला आणि मोबाईलवरती इमेज क्रॉप केली की त्याच्यामध्ये काही व्हिडिओ आपोआपले व्हायला लागतील. ते त्या विषयाचे त्यावेळचे अद्ययावत जे काही व्हिडिओज आहेत किंवा तंत्रज्ञान आहे त्या विद्यार्थ्यांना त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून बघायला मिळतील. कारण पुस्तक छापून होतं आणि एक वर्षात ते पुस्तक कालबाह्य होतं कारण एवढं तंत्रज्ञान विकसित होतं आहे. म्हणून त्याला लाईव्ह कंटेंटसुद्धा त्या पुस्तकाच्या माध्यमातून पाहता येण्याची व्यवस्था आपण केलेली आहे. म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं एकदम अद्ययावत रूप जे आहे ते विद्यार्थ्याला त्या माध्यमातून पाहायला मिळतं आहे. आणि शालेय शिक्षणातील पाठांचं उपक्रमात केलेल्या रूपांतरामुळे विद्यार्थ्यांची शिक्षणामधली रुची वाढते आहे. आणि शिक्षण कशासाठी ते एक उपक्रमतेशीलसाठी, शिक्षण कशासाठी ज्ञानसंवर्धनासाठी, उपक्रम कशासाठी नवीन ज्ञान निर्मितीसाठी, उपक्रम कशासाठी तर काहीतरी इनोव्हेटिव्ह पद्धतीने विचार करण्यासाठी, क्रिएटिव्ह पद्धतीने विचार करण्यासाठी. ही जी मूलभूत संकल्पना आहे जी 21व्या शतकाला गरजेची ती त्याच्यातून विकसित होत जाते. 2 वर्षापूर्वी आपण एक 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी टेस्ट सिरीज सुरू केली, ती अजूनही चालू आहे. आपण टेस्ट सिरीज नावाचा मास्टरिंग टेस्ट म्हणजे CET जसं आपण विचारलं की 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी MHT CET किंवा NEET अशा ज्या स्पर्धा परीक्षा होत आहेत, म्हणजे काही स्पर्धा परीक्षा प्रवेशासाठी होतात तर काही स्पर्धा परीक्षा ह्या रिक्रुटमेंटसाठी होतात, तर अशा अनेक परीक्षा आहेत. त्यामध्ये तलाठी परीक्षा आहे, ग्रामसेवक परीक्षा आहे, पोलीस भरती आहे, IBPS आहे म्हणजे जी बँकिंगची परीक्षा आहे, रिक्रुटमेंटच्या खूप मोठ्या परीक्षा आहेत, आणि एंट्रन्समध्ये गेटची परीक्षा आहे, MHT CET परीक्षा आहे. अशांमध्ये विद्यार्थी आपापल्या घरी बसून वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करत असतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला समोर ठेवून अशा प्रकारची टेस्ट सिरीज आपण MKCL ने लॉन्च केलेली आहे. त्याच्यामध्ये मास्टरिंग टेस्ट, आपण मास्टरिंग असं त्याला ब्रँड दिलेलं आहे, आणि त्यामध्ये प्रत्येक प्रकारची टेस्ट तो सोडवू शकतो. या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य असं आहे की ठराविक वेळेमध्ये ती परीक्षा पद्धतीला समोर ठेवून त्या परीक्षेपद्धतीमध्ये येणारे प्रश्न, त्यांचे स्वरूप, त्या सिमिलर सगळे प्रश्न समोर ठेवून विद्यार्थ्यांकडून ते प्रश्न सोडवून घेतले जातात संगणकाच्या माध्यमातून. आणि तात्काळ त्याचं बॅकएंडला पूर्ण ॲनालिसिस होतं, प्रोसेस होतं, आणि त्या विद्यार्थ्याला त्याचं करेक्टिव त्याचा फीडबॅक मिळतो की हा प्रश्न बरोबर आणि हा प्रश्न चूक एवढंच त्याला सांगितलं जात नाही. हा बरोबर असेल तर का बरोबर आहे आणि हा चूक असेल तर का चूक आहे आणि तू कुठे विचार करायला नक्की चुकला याचं पूर्ण आकलन त्याच्यातून दिलं जातं विद्यार्थ्याला. आम्ही ते PDFच्या फॉर्मॅटमध्ये देतो, म्हणजे विद्यार्थ्याला आपण नक्की चुकलो आहे तर कुठं चुकलं आहे आपलं, कुठं आपण विचार करण्यात चुकलो किंवा कुठला कन्सेप्ट आपण वेगळ्या दृष्टीने पाहिला हे समजायला आणि त्यात करेक्शन करायला मदत मिळते. यामध्ये राज्यभरातून अनेक विद्यार्थी सहभागी होत असल्यामुळे मला राज्यातली याची रँक काय आहे हेही समजायला मदत होते. नाही तर आज मी माझ्या क्लासमध्ये जातो, फक्त 150 मुलं असतात, त्या रँकमध्ये मला माझी रँक समजते. पण इथं जेव्हा महाराष्ट्रभरातून 20,000 मुलं बसतात तर 20,000 माझी रँक नक्की कुठे आहे, या स्पर्धेच्या युगामध्ये ती रँक समजणं गरजेचं आहे, त्याचीही त्याला मदत होते. यामध्ये जे प्रश्न संग्रह आहेत, प्रश्न संचय, तर त्या त्या क्षेत्रातील मान्यवर लोकांकडून, मातब्बर लोकांकडून हे सगळं तयार करून घेतलं गेलेलं आहे आणि ते एखाद्या खूप चांगल्या वरच्या लेवलला ते पोहोचलेलं आहे, जे विद्यार्थ्यांना खूप मदतीचं आणि गरजेचं आहे. MSCIT कोर्स जो आहे, हा कोर्स केल्यानंतर एक संगणकाचं प्राथमिक ज्ञान विद्यार्थ्यांना किंवा जो कोणी करेल त्याला मिळतं. त्यानंतर त्याच्यात मास्टर की जर मिळवायची असेल तर आणखी काय करायला हवं? MSCIT करतानाच आम्ही एक फ्युचर वेद नावाची चाचणी विद्यार्थ्याची, जी मानसशास्त्रीय चाचणी आहे, ती चाचणी कम्प्युटरच्या मदतीने घेण्यासाठी त्याला आम्ही रिक्वेस्ट करतो, सजेस्ट करतो, ज्याला पुढे काही करायचं आहे. त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांचे स्वतःचे पर्सनॅलिटी प्रोफाईल जे आहेत ते त्याच्यातून उलगडले जातात. मग त्या विद्यार्थ्याला कळतं की आपल्याला, मला जर डिजिटल युगात करिअर करायचं असेल तर मला कुठले कोर्स केले पाहिजे, तर त्यामध्ये क्लिक नावाची एक आमची कोर्सची सिरीज आहे, करिअर लीड कोर्सेस असं त्याचं, करिअर ओरिएंटेड लीड कोर्सेस आहेत, नॉलेज लीड कोर्सेस आहेत, की त्यामध्ये ज्ञानाच्या आधारावर म्हणजे ज्ञानाच्या प्रकाशात उजळून निघालेली ती कोर्सेस आहेत. त्यामध्ये 25 कोर्सेस आहेत. त्यामध्ये अकाउंटिंगचे टॅली, बेसिक टॅली, ॲडव्हान्स टॅली असेल, DTP असेल, ॲडोबचे वेगवेगळे कोर्सेस आहेत, ॲटोकॅड आहे, असे वेगवेगळे कोर्सेस 25 कोर्सेस त्याच्यामध्ये आहेत. तर अशा 25 कोर्सेसमधून कुठले कोर्सेस तुला, म्हणजे ऑफिस असिस्टंट असेल, ट्रॅव्हल असिस्टंट असेल, कुठला कोर्स तुला जास्त सोयीचा आहे, एखादा मुलगा एक्स्ट्रावर्ट असेल तर तो चांगला बोलू शकतो, तर त्याला सेल्समधला कोर्स करता येईल का, असे कोर्स त्याला सजेस्ट केले जातात आणि ती मुलं ई लर्निंगच्या पद्धतीतून त्याच केंद्रामध्ये ते कोर्स शिकू शकतात, जे त्याला करिअर करण्यामध्ये मदत करू शकतात. याच्या पुढे जाऊन जानेवारीमध्ये MKCL सक्सेस नावाची पूर्ण एक कोर्सेसची नवीन सिरीज लॉन्च करते, पूर्ण नवीन कोर्स आहे, स्टार्ट युअर करिअर विथ कमांड ओव्हर इंग्लिश अँड सॉफ्ट स्किल्स, असा सक्सेसचा लॉंग फॉर्म आहे.
बेसिकली काय आपण जेव्हा पाहतो की करिअरमध्ये माणसाला हार्ड स्किल आणि सॉफ्ट स्किल यांचं जर प्रपोर्शन आपण पाहिलं तर असं लक्षात येतं अभ्यासांती असं दिसतं की 15% हार्ड स्किल आपल्याला गरजेचे आहेत पण 85% सॉफ्ट स्किल्स लागतात. सॉफ्ट स्किलकडे आणि इंग्रजी संभाषणाकडे आपलं त्या मानाने तेवढंसं पुरेसं लक्ष जात नाही. आपण हार्ड स्किल जरूर मिळवतो परंतु जर करिअर चांगलं मिळवायचं असेल किंवा नेक्स्ट लेवलला जायचं असेल तर ही सॉफ्ट स्किल आपल्याकडे आली पाहिजे. त्याचं पूर्णपणे अत्यंत चांगल्या पद्धतीने एक सक्सेस नावाचा कोर्स तयार केलेला आहे. त्यामध्ये इंग्रजीची मूलभूत काही कौशल्य आहे, त्यामध्ये ग्रामर वगैरे काही फार शिकवलं नाही पण त्याचं काम चालावं, इंग्लिश विकसित व्हावं, संभाषण कौशल्य विकसित व्हावं. म्हणजे जसं पुलंनी सांगितलं ना की इंग्लिश शिकताना आम्हाला कर्म आलं, करता आला, क्रियापदही आला पण आम्हाला इंग्लिश काही आलं नाही. तसं नव्हता, मुलांना इंग्लिश यावं अशी पूर्ण रचना केली. आणि सॉफ्ट स्किल्समध्ये मुलांची मूलभूत वृत्ती आणि प्रवृत्ती ही खऱ्या अर्थाने त्या दृष्टिकोनातून सहजीवनामध्ये किंवा सहचर्यामध्ये ग्रुपमध्ये काम करताना तशी विकसित व्हावी अशा प्रकारची त्या कोर्सची पूर्ण रचना केली. केवळ एक पर्सोना बिल्ड करायचा, त्याचा मुखवटा तयार करायचा असं नसून त्याची मूळ जर भूमिका कशी झाली, कस्टमरबद्दल सहवेदना आणि सहसंवेदना जर त्याच्या विकसित झाल्या तर तो किती चांगल्या पद्धतीने सर्व्हिस देऊ शकेल, तर अशा प्रकारच्या खूप गोष्टींचा समाविष्ट करून सक्सेस नावाचा कोर्स लॉन्च केलेला आहे. म्हणजे कुठलाही एक कोर्स घेतला टेक्निकल स्किलचा, MScIT प्लस सक्सेस किंवा MScIT टॅली प्लस सक्सेस, तर नक्की ते मुलाचं एक विनिंग कॉम्बिनेशन होईल आणि ही विल बी अ बेटर पोझिशन टू गेट इट प्लेस्ड. मला वाटतं काहीतरी डिग्री कोर्स पण आपला सुरू झाला. हो, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशनने, म्हणजे मी अत्यंत अभिमानाने त्याच्यात हे सांगेल की आपल्या औरंगाबादमध्ये त्या कोर्सची खऱ्या अर्थाने मुहूर्तमेढ रेवली गेली. 3 जानेवारी 2010 MKSLचे मॅनेजिंग डायरेक्टर सावंत सर जेव्हा औरंगाबाद आले होते, इथल्या उद्योगांशी चर्चा केली आणि समजून घेतल्या. उद्योगांनी एक बाजू मांडली होती की आम्हाला मॅनपॉवर मिळत नाही चांगला, म्हणजे आपल्याकडं अनएम्प्लॉयमेंटचा प्रश्न नाही आहे, आपल्याकडं एम्प्लॉयबिलिटीचा प्रश्न आहे. एम्प्लॉयमेंट खूप उपलब्ध आहे, फक्त एम्प्लॉयबल स्किल्स असणारी मुलं कमी आहेत. याच्यावर विचार करून अत्यंत इनोव्हेटिव्ह असा एक कोर्स तयार केला MKSLने, BBA नावाचा, बॅचलर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. भारत हा सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये या जगामध्ये लीड करतोय. भारताच्या इकॉनॉमीमध्ये GDP मोर दॅन 50% कम्स आउट फ्रॉम द सर्व्हिस इंडस्ट्री. स्टील देअर वी आर नॉट प्रोव्हायडिंग एनी अ फॉर्मल डिग्री फ्रॉम द सर्व्हिस इंडस्ट्री, कुठले विद्यापीठ पुरवत नाही. यासाठी यशवंतराव चव्हाण विद्यापीठाबरोबर MKSLने BBA नावाची एक डिग्री तयार केली. यामध्ये इंडस्ट्री पार्टनर, MKSL, विद्यापीठ या 3 लोकांनी एकत्रित येऊन ती डिग्री अवॉर्ड करायची. कल्पना अशी आहे, महात्मा गांधीजींच्या नई तालीम या संकल्पनेच्या आधारावर ज्ञानातून काम आणि कामातून ज्ञान आणि कामातून ज्ञानातून अधिक फलदायी काम हा जो सिद्धांत गांधीजींनी मांडला त्या धर्तीवर या कोर्सची रचना करण्यात आलेली आहे. 12वी पास झालेला विद्यार्थी या कोर्ससाठी अप्लाय करतो आणि त्यांनी ॲप्लिकेशन केल्यानंतर त्याची एक CET होती, ऑनलाईन CET होते, आणि त्याला आम्ही सक्सेसचा कोर्स देतो. म्हणजे मुलगा इंटरव्ह्यू फेस करण्यासाठी तयार होईल. आणि मग त्यामध्ये ज्या इंडस्ट्री पार्टनर MKSLसोबत आत्ता आलेल्या आहेत त्याच्यामध्ये टाटा बिझनेस सर्व्हिसेस आहे, WNS आहे, खूप मोठ्या कंपनीज, अनेक कंपन्या सोबत येत आहेत. या कंपन्यांसाठी तो मुलगा आपला प्रेफरन्स देतो. ही कंपनी त्या मुलाचा इंटरव्ह्यू घेते आणि 12वी पास झालेल्या मुलाला त्याच्या कंपनीमध्ये इंटर्न म्हणून अपॉइंटमेंट दिली जाते. याच्यातून होतं काय की मुलगा पहिल्या दिवसापासून ऑन जॉब जातो, काम करू लागतो, प्रत्यक्ष कंपनीत काम करू लागतो. दुसरी गोष्ट, कंपनी त्याला सर्व्हायवल इतकं एक काहीतरी स्टायपेंड देतं जेणेकरून मुलगा स्वयं म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहून आपण ज्याला म्हणतो स्वयंपूर्ण होऊन तो शिक्षण घेतोय. म्हणजे त्याला या मनामध्ये एक स्वाभिमान जागृत होतो की मी माझ्या पालकांवर अवलंबून नाही आहे, मी माझं स्वतःचं शिक्षण मी घेतो. तिसरी गोष्ट काय, मुलगा त्या कंपनीत जॉब करत असल्यामुळं त्या मुलाला फारसा काही रिकामा वेळ नसल्यामुळं सध्या आपल्या फॉर्मल एज्युकेशन सिस्टीममध्ये पिरियड होत नसल्यामुळं मुलं जी बाहेर उन्हाळे करत फिरतात किंवा त्याच्यातून ज्या काही गोष्टी घडतात त्या घडत नसल्यामुळं मुलगा दिवसभर एंगेज राहतो, क्रिएटिव्ह पद्धतीने काम करतो आणि ते काम करत तो स्वतःचे कौशल्य विकसित करत जातो, नॉलेज मिळवतो आणि त्याच्यातून शेवटी अंतिमतः तो त्याचं डिग्री मिळवतो. या डिग्रीची रचना अशी आहे की मुलगा जेव्हा तो डिग्रीमध्ये अभ्यास करत असतो किंवा शिकत असतो किंवा त्याच्यामध्ये काम करत असतो तेव्हा एक ई लर्निंग कंटेंटचा त्याला ॲक्सेस असतो आणि तो ई लर्निंग कंटेंटमधून तो काही गोष्टी शिकत असतो. त्यामध्ये तो स्वतः ॲसेस करतो, काही सिस्टीम ॲसेस करते, काही पीयर ॲसेसमेंट होते आणि त्याच्यातून त्याचे नॉलेज क्रेडिट तयार होत जातात. त्याबरोबर ज्या कंपनीमध्ये तो काम करतो त्या कंपनीमधला त्याचा जो मेंटर आहे तो मेंटर त्याला वर्क क्रेडिट देतो आणि वर्क क्रेडिट देत असताना दर आठवड्याला एक इंटरॅक्टिव्ह सेशन होतं त्यांच्या मेंटरबरोबर.
आणि मेंटॉर त्याला तू आठवड्याभरातल्या प्रॅक्टिकलमधून काय थिअरी डिराईव्ह केली असं त्याला शिकवतो. म्हणजे हे रिफ्लेक्शनचे सेक्शनमुळं विद्यार्थ्यांना अनेक नवीन गोष्टी रिअलायझेशन व्हायला लागतात. त्याचं छानसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. टाटा बिझनेस सर्व्हिसेस या कंपनीमध्ये जी आपली मुलं होती, तर टाटा बिझनेस सर्व्हिसेसमध्ये टाटांच्या ज्या सगळ्या सर्व्हिसेस आहेत, ज्या इंडस्ट्री आहेत, त्यांच्या कॉल सेंटरचं काम हे टाटा बिझनेस सर्व्हिसेस करतं. तर टाटा स्कायचं मध्ये एक दिवशी सगळी यंत्रणा बंद पडली होती आणि अचानक सगळे टी व्ही बंद पडल्यामुळं सगळ्या कस्टमरचे फोन त्या कॉल सेंटरला सुरू झाले आणि खूप कॉलचा मारा सुरू झाला. लोक इरिटेट होऊन फोन करत होते, काहीतरी महत्त्वाची मॅच होती आणि टाटा सर्व्हिसेस बंद पडल्या टाटा स्कायच्या. तर त्या मुलांना जेव्हा याच्यातून विचारण्यात आलं तर त्यांचं उत्तर फार छान होतं की त्यातल्या एक मुलीने खूप छान उत्तर दिलं की याच्यातून तुम्ही काय शिकलात की याच्यात कस्टमर काय बोलतो कसं बोलतो याच्याकडे लक्ष द्यायचं नसतं, तर कस्टमर काय बोलतो याच्याकडे लक्ष द्यायचं असतं. हे शिक्षण त्याच्यातून झालं. 3 वर्षानंतर काय होणार आहे, तो मुलगा डिग्री मिळवणार आहे, तो मुलगा किंवा मुलगी डिग्री मिळवणार आहे आणि तो त्या इंडस्ट्रीमधून बाहेर पडण्याच्या ह्याच्यात येणार. म्हणजे इंडस्ट्रीवर बर्डन काय आहे की ॲट्रिशन जे आहे ते 3 वर्ष ॲट्रिशन होत नाही, 3 मुलगा नोकरी सोडून जात नाही आणि 3 वर्षानंतर लेबर युनियन करून मला जॉब मिळाला पाहिजे असं म्हणण्याचाही त्याला अधिकार नाही आहे. म्हणजे कंपनीवर तो बर्डन नाही आहे. कंपनी कॅन रिटेन द स्टाफ आफ्टर कम्प्लिशन ऑफ द डिग्री. म्हणजे कंपनीला जी मुलं चांगली वाटतात कंपनी त्यांच्याशी रिनिगोशिएट करून ठेवू शकते. जर कंपनी ठेवलं नाही तर मुलाला काय ऑप्शन आहे, 3 वर्षानंतर मुलगा डिग्रीबरोबर एक एक्सपिरियन्स सर्टिफिकेट घेऊन बाहेर पडतो आणि अर्थात तो एम्प्लॉयबल स्किल घेऊन बाहेर पडतो. त्याच्यामुळे नक्की तो प्लेस होतो. पालकांच्या दृष्टीने काय आहे की माझा मुलगा माझ्याकडून काहीही पैसे न घेता त्यांनी स्वतःचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि शिक्षण करता करता त्यांनी अर्निंग केलेलं आहे आणि तो एम्प्लॉयबल झालेला आहे. विद्यापीठ, शिक्षण व्यवस्था किंवा तुमच्या माझ्यासाठी काय आहे की आम्ही अशा एक डिग्री तयार केलेली आहे की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्याला नक्की रोजगार उत्पन्न निर्माण होईल अशा प्रकारचे कौशल्य देणारी आपण डिग्री निर्माण केलेली. म्हणजे इंडस्ट्री असेल, विद्यार्थी असेल, शिक्षण व्यवस्था असेल, पालक असतील, समाज असेल, राष्ट्र असेल, या सर्वांच्या दृष्टीने असा विन 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 असणारा हा गेम आहे किंवा हा कोर्स आहे. या कोर्सेस या कोर्समुळे खूप इनोव्हेटिव्ह पद्धतीने हा कोर्स झाला. याची पहिली बॅच बाहेर पडली आमची. आता त्यामध्ये आम्ही खूप मोठ्या प्रमाणात प्रवेश देणार आहोत. फक्त याच्या विद्यार्थ्यांना ह्या आव्हान आमचं हेच आहे की जेव्हा 12वीचा कोर्स पूर्ण होईल तेव्हा त्यांनी यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन देऊन याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि फ्रॉम डे 1 स्वतः कमावून शिकवण्याची नवीन डिग्रीची अनुभूती मिळवावी. सर, एक गंभीरचा प्रश्न म्हणा किंवा एक सगळ्यांमध्ये एक भीती आहे की कम्प्युटर कोर्स करायचा की इंग्लिश, आणि इंग्लिशची भीती नाही म्हटलं तरी अजून सगळ्यांच्या मनामध्ये आहे. मागे काही वर्षापूर्वी मला वाटतं की आपण आय टी मराठी नावाचा एक कोर्स प्रोग्राम लॉन्च केला होता. तर या आय टी मराठी या याच्यामधनं काही संगणकाचे जे कोर्स आहेत किंवा कम्प्युटरचे जे कोर्स आहेत ते आपण मराठीमध्ये विशेषतः ग्रामीण मुलांसाठी करतो का, सुरू केलेले? महत्त्वाचं म्हणजे आपण MSCIT हा जो कोर्स आहे तो इंग्लिश भाषेबरोबर फ्रॉम डे 1 आपण मराठी भाषेमध्ये, हिंदी भाषेमध्ये, उर्दू भाषेमध्ये देतो. आपण ज्या ज्या राज्यात हे कोर्सेस सुरू केलेले ते स्थानिक भाषेमध्ये दिले. ओरिसामध्ये हा कोर्स उडिया भाषेमध्ये आहे, हरियाणामध्ये ते हरियाणवी भाषेत आहे, राजस्थानमध्ये तो हिंदी भाषेत आहे. तर स्थानिक भाषेमध्येच मुलांना तो कोर्स शिकता येतो. त्याच्यामुळे इंग्रजी भाषा येण्याची फारशी काही आवश्यकता MSCIT कोर्स करताना नाही आहे. IT मराठी हा जो उपक्रम आपण केला होता त्यामध्ये कल्पना अशी होती की IT मराठीचा वापर कसा करायचा, मला मराठीमध्ये ईमेल टाईप करायचा आहे, मला मराठीमध्ये टेक्स्ट मेसेज करायचा आहे, तर तो कसा करायचा, हे सगळं आपण त्यामध्ये छोटे छोटे स्किल्स आहेत ते त्यामध्ये शिकवलेले होते. आता मजेशीर असं झालं आहे, गुगलनेसुद्धा त्यांच्या आता प्रायोरिटी लिस्टमध्ये मराठी भाषा आणलेली आहे. त्याच्यामध्ये आपण मोबाईलवर पाहतो आता मराठीमध्ये आपण सहज ट्रान्सलेशन करू शकतो. हळूहळू काही दिवसांमध्ये ही परिस्थिती निर्माण होईल. मराठी भाषेची तेवढी बँक उपलब्ध झाल्यानंतर, वॉकॅबलरी डेव्हलप झाल्यानंतर जगातलं सगळं ज्ञान आपल्याला मराठीमध्ये सहज मिळू शकेल. ज्याला आपण ऑनलाईन कम्युनिकेशन रिअल टाईममध्ये आपल्याला ते भाषेत ट्रान्सलेट होईल. म्हणजे भाषा वुड नॉट बी अ बॅरियर. त्याच्यामध्ये इंग्लिश आलं तरच माझं करिअर होईल असं काही होणार नाही. 10 वर्षानंतर भाषा तुमचं बॅरियर असणार नाही. तुम्ही जगातल्या कुठल्याही भाषेत असा, कुठल्याही भाषेत शिका, तुम्ही जगाशी सगळे व्यवहार करू शकाल. तुम्ही आत्ता मोबाईलवर समजा कझाकिस्तानमध्ये फोन केलेला आहे आणि कझक भाषेमध्ये तुम्ही एखाद्याशी म्हणतो की त्याला कझक भाषा समजते, तुम्हाला मराठी समजते, तुम्हाला इंग्लिश येत नाही, त्याला इंग्लिश येत नाही, त्याला कझक तुम्हाला कझक येत नाही, त्याला मराठी येत नाही, अशा वेळेला एक पूर्ण संवाद होऊ शकतो. कारण रिअल टाईम ट्रान्सलेशन फ्रॉम कझक टू मराठी, मराठी टू कझक आता होण्याला काही वर्षात सुरुवात होईल.
त्याच्यामुळे भाषा वुड नॉट बी अ बॅरियर. तंत्रज्ञान आपल्याला येणं गरजेचं आहे, भाषा कुठली आहे हे महत्त्वाचं नाही. आपल्या कंपनीचा एक सामाजिक चेहरा आहे की MSCIT चे कोर्स शिकवण्यासाठी म्हणून अगदी सर्कलच्या गावापासून ते मेट्रो सिटीपर्यंत अनेक सेंटर्स उभी राहिले आणि त्याच्यातून अनेकांना व्यवसाय उपलब्ध झाला, अनेकांच्या उपजीविकेची साधनं अनेकांना निर्माण झाली. तर अशी किती सेंटर्स आपल्या मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्याचा एक चांगला परिणाम जो दिसून येतो की जो डिग्री केलेला आहे ज्याच्याजवळ फार भांडवल नाही आहे उद्योग उभा करायला, असा सुद्धा मुलगा आज नाही म्हटला तरी एक छोटा मोठा उद्योजक म्हणून त्या गावामध्ये पुढे आलेला. याविषयी आपल्याला काय सांगायचं? खरं तर महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन ही जी संकल्पना आहे हीच एक अफलातून संकल्पना आहे. अशा प्रकारचं नेटवर्क आज जगाच्या पाठीवर कुठेही नाही आहे. ज्या ठिकाणी 5,000 एंटरप्रेनर्स एकत्र येऊन एक प्रकारचा व्यवसाय एक सरकारने प्रमोटेड केलेली कंपनी आणि त्यांच्या माध्यमातून करते आहे, जगामध्ये हे पहिल्यांदा घडलेलं आहे. मराठी 5,000 तरुण एकत्र येऊन एक प्रकारचा व्यवसाय करतायत आणि त्यांच्याकडे जवळजवळ 25,000 जणांना याच्यातून रोजगार मिळालेला आहे. मराठवाड्याचं म्हणाल तर मराठवाड्यामध्ये साधारणतः 1100 केंद्र आज उपजीविका याच्यातून करतायत. अशा प्रकारचं नेटवर्क किंवा अशा प्रकारची संगणक व्यवसाय देण्याची व्यवस्था महाराष्ट्र सोडून कुठंच नाही आहे. तुम्ही जर अगदी बॉर्डरवर गेलात ना तर नांदेडमधलं अर्धापूर तालुका आणि आदिलाबाद तालुका ज्यांच्यामध्ये फक्त एक सीमा आहे आणि काही किलोमीटरचं अंतर आहे, सगळी संस्कृती सारखी, सामाजिक आर्थिक सगळ्या संस्कृती सारख्या, भौगोलिक परिस्थिती सारखी आहे, पण तिथं संगणक प्रशिक्षणामध्ये तिकडचं केंद्र आणि इकडच्या केंद्रामध्ये मूलभूत फरक आहे. आपल्याकडचे सगळे केंद्र आज MKCL एक सगळ्या एफर्ट्समुळं अत्यंत हायटेक झालेले आहे. आपल्याकडं अद्ययावत सगळे सॉफ्टवेअर्स आहेत, Windows 10 आज लोक वापरायला लागलेली आहे आणि हे सगळे लायसन्स सॉफ्टवेअर घेऊन आपण ते सगळं शिकवतो आणि हे करतो आणि हे सगळं पेपरलेस आहे. प्रत्येक गोष्ट ही सीमलेस, पेपरलेस आणि अत्यंत सिस्टमॅटिक पद्धतीने ही चालते आणि तो एक आपच्या संस्कृतीचा आणि कार्यसंस्कृतीचा तो भाग झालेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला त्याचं काही फारसं अप्रूप वाटत नाही, पण जेव्हा परदेशातून लोक येतात, इतर राज्यातून लोक येतात, त्यांना त्याचं खूप अप्रूप वाटतं. या शिक्षण व्यवस्थेबद्दल जर मी तुम्हाला सांगायचं म्हणलं तर एकच उदाहरण सांगतो. सौदी अरेबियामध्ये जिद्दा युनिव्हर्सिटी किंवा तिथल्या सगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये प्रिपरेटरी इयरच्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना संगणक कौशल्य येणं गरजेचं आहे, ते कंपल्सरी आहे आणि ते गव्हर्नमेंट फंडेड आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला शासकीय फंडातून काही गोष्टी शिकवल्या जातात, त्यामध्ये IT स्किल्स आहेत. हे IT स्किल्स शिकवण्याचं सातत्याने गेल्या 10 वर्षापासून काम MKCL दिलं जातं. दर 3 वर्षांनी तिथं टेंडर होतं. अमेरिकेतल्या मोठमोठ्या कंपन्या तिथे येतात, त्या MKCL बीट करण्यासाठी MKCL खूप कमी दर कोट करतात, परंतु MKCL प्रिन्सिपल तिथल्या शासनाला, तिथल्या विद्यापीठीय व्यवस्थेला मान्य असल्यामुळं किंवा ती तंत्रवैज्ञानिक आणि शैक्षणिक गुणवत्ता अत्यंत उच्च असल्यामुळं ते दरवर्षी ते काम MKCL देतात आणि तिथली लक्षावधी मुलं ह्याच माध्यमातून शिकतात. विशेष असं आहे की ती मुलं जो कोर्स शिकतात तोच मुलगा आपल्या इथं गडचिरोलीतल्या एका तांड्यावरचा मुलगा, पाड्यावरचा मुलगासुद्धा त्याच गुणवत्तेचा कोर्स शिकतो. मुंबईच्या नरीमन पॉईंटवरचा एक IAS अधिकारी जो कोर्स शिकतो तोच कोर्स आपल्याकडे एक 8वीतला विद्यार्थी शिकतो. इतक्या उच्च गुणवत्तेचा कोर्स तोच ग्रामीण भागामध्ये डिलिव्हर होतो. हे याचं वैशिष्ट्यपूर्ण एक वेगळं वैशिष्ट्य या नेटवर्कचं म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो. शासकीय कर्मचारी शिक्षक यांच्यासाठी MSCIT कोर्स कंपल्सरी करण्यात आलेला. त्यावेळेस अशा अनेक वंदता उठल्या की MSCIT कोर्स करणारे जे शिक्षक आहेत, शासकीय कर्मचारी आहेत, ते स्वतः परीक्षा देत नाहीत, सेंटर चालकांना मॅनेज करून हे सगळं केलं जातं. त्यानंतर यावर काही चेक बसवण्यासाठी किंवा तो सर्टिफिकेट त्या योग्य व्यक्तीलाच मिळावं यासाठी आपल्याकडून काही प्रयत्न झाले होते. MKCL इरा नावाची एक नवीन शिक्षण प्रणाली विकसित केलेली आहे, ई लर्निंग रिव्होल्युशन फॉर ऑल. या व्यवस्थेमध्ये प्रत्येक कम्प्युटरसमोर एक कॅमेरा असतो आणि त्या कॅमेरावर विद्यार्थी जेव्हा जेव्हा ॲक्टिव्हिटी करतो तो कॅमेरा चालू होतो, त्यामधले लाईट्स त्या मुलाच्या चेहऱ्यावर पडतात आणि मुलगा स्वतः ती ॲक्टिव्हिटी करतो आणि तो ती सांगतो, त्या पद्धतीने त्याचा प्रोसेस फोलिओ तयार होतो, म्हणजे क्लिअर एव्हिडन्सेस त्याच्यातून तयार होतात. म्हणून परीक्षेच्या दिवशी एक विद्यार्थी होऊन दुसरा विद्यार्थी परीक्षा देतो आणि तो पास होतो, याच्याऐवजी तो विद्यार्थी पूर्ण अभ्यासक्रम करत असताना त्याचे पूर्ण एव्हिडन्सेस रेकॉर्ड होतात, त्याचं व्हिडिओ फाईल्स तयार होतात, त्याच्या ऑडिओ फाईल्स तयार होतात, त्याच्या एज्युकेशनच्या सगळ्या बॅकग्राऊंडला त्याच्या सगळ्या रेकॉर्ड्स तयार होतात. अशा प्रकारची पूर्ण व्यवस्था तयार झालेली आहे, त्यामुळे
आता एम एस सी आय टीला ॲडमिशन तुम्ही घेतलं न येता पास होणं आता हे कल्पनेच्या पलीकडची गोष्ट झालेली आहे. एम पी सी एल एक सामाजिक दायित्व म्हणून दुष्काळ मुक्ती माहिती केंद्रासारखे उपक्रम राबवले, तर त्याविषयी तुम्ही काय सांगता? मूलतः एम के सी एलची स्थापनाच ही एक सामाजिक बॅकग्राऊंडवर किंवा त्या फाउंडेशनवर झालेली आहे. एम के सी एलचे जे सर्व संस्थापक लोक आहेत त्यांची एक शैक्षणिक सामाजिक वैचारिक काहीतरी अधिष्ठान आहे. आय टी एज्युकेशन हा व्यवसाय म्हणून करण्यापेक्षा ते एक मिशन म्हणून करावा असा साधारणतः दृष्टिकोन आहे. म्हणून तुम्ही जेव्हा पाहिलं एम के सी एलने जे जे उपक्रम हाती घेतले त्यात सोशल एज्युकेशनल अकॅडमिक ट्रान्सफॉर्मेशन आणणारे उपक्रम घेतले. महाराष्ट्रामध्ये जेव्हा खूप 2008 दुष्काळ झाला होता तेव्हा पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने एम के सी एलने तिथे नॉलेज पार्टनर बनून कंटिन्युअस कंट्रोल ट्रेंचेसचा खूप मोठा एक ड्राईव्ह घेतला होता आणि पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने वेगवेगळ्या गावस्थांच्या मदतीने गावागावामध्ये कंटिन्युअस कंट्रोल ट्रेंचेस केले होते आणि ते कंट्रोल मार्कर्स जे आहेत त्याचं पेटेंट एम के सी एलकडे आहे. एम के सी एलने ते उपकरणं जे जे करणारे कार्यकर्ते त्यांना तिथं मोफत दिले होते, त्याचं प्रशिक्षण दिलं होतं. 2-3 वर्षापासून मराठवाड्यातल्या तीव्र दुष्काळामुळे आणि मागच्या वर्षीच्या अत्यंत भयंकर दुष्काळामुळे एम के सी एलने वार्षिक सोहळा जो असतो आमचा 20 ऑगस्टचा तो रद्द करून त्या पैशातून दुष्काळासाठी आपण काहीतरी करावं असं जेव्हा ठरवलं तेव्हा खूप अभ्यास केल्यानंतर लक्षात असं आलं कारण का एम के सी एल इज अ नॉलेज कॉर्पोरेशन, म्हणून एम के सी एल जे काही करेल ते नॉलेजच्या रूपामध्ये मदत करेल. तर एम के सी एलने बीड जिल्हा हा अत्यंत दुष्काळप्रवण असल्यामुळे त्या जिल्ह्याची प्रायोगिक तत्वावर निवड केली. तिथे एक अद्ययावत कॉल सेंटर उभं केलं आणि तिथं ग्रामीण भागातलीच बीड जिल्ह्यातलेच मुलांचे इंटरव्ह्यू घेऊन सिलेक्शन केलं, ज्यांना सामाजिक जाण आहे, गावातली नाळ आहे, प्रश्नांची जाण आहे, आणि त्या मुलांना मग रोजगार हमी योजना असतील किंवा वेगवेगळ्या योजनांचं प्रशिक्षण दिलं गेलं आणि त्या प्रशिक्षणामध्ये त्यांना ती पूर्ण माहिती दिली गेली. आणि त्या कॉल सेंटरवर लोकांना मिस कॉल द्यायचा होता, लोकांनी मिस कॉल दिल्यानंतर त्यांचा प्रश्न समजावून घ्यायचा, तो राशन दुकानाबद्दल प्रश्न आहे, टँकरबद्दल प्रश्न आहे, शेतीबद्दलचा प्रश्न आहे, ई जी एसबद्दलचा प्रश्न आहे, रोजगार हमीच्या मनरेगा, तर असे वेगवेगळ्या प्रश्नांचे त्यांच्याकडे जेव्हा प्रश्न यायचे तर त्या कॉल सेंटरमधले तरुण किंवा ती तरुणी त्याचा पूर्ण अभ्यास करून त्यांना त्याचं उत्तर द्यायची आणि त्याचा फॉलोअपही घ्यायची. तुम्हाला अडचण आली तर काय करायचं याचं पूर्ण हे करायचं. तर गेल्या वर्षभरामध्ये 7 डिसेंबरला साधारणतः त्याला परवा वर्ष पूर्ण झाला 3600 तिथं कॉल आले, 3600 लोकांना त्याचं उत्तर दिलं गेलं. पण ह्या अभ्यासातून ज्या काही गोष्टी लक्षात आल्या, लोकांचे प्रश्न लक्षात आले, गावांचे प्रश्न लक्षात आले आणि तिथं नॉलेजचा इनपुट देऊन तिथं खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन करता येईल असं लक्षात आलं. म्हणून आता काही प्रायोगिक तत्वांमध्ये गावांमध्ये काम चालू आहे आणि संजीवक शेती हा जो प्रकार आहे वर्धा जिल्ह्यामध्ये अशोक बंगजे चालवतात त्या संजीवक शेतीचा उपक्रम असा एकूण संयुक्त करून एम के सी एल एक सुराज्य नावाचा कोर्स 26 जानेवारी रोजी लाँच करत आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची शेती स्वयंपूर्ण कशी करता येईल, ग्रामीण जीवन म्हणजे सहकार्यातून आणि सहजीवनातून कसं समृद्ध करता येईल यासाठी एक शिक्षण या माध्यमातून देणार आहे. एम के सी एल अशा अनेक सामाजिक उपक्रमांना नेहमी पाठबळ देत असतं आणि त्यामध्ये सक्रिय सहभाग घेत असतं. डिजिटल युगात पुढे जाण्याचा आत्मविश्वास ही टॅगलाईन घेऊन एम के सी एलने गावगावातल्या शाळकरी मुलांपासून ते कॉर्पोरेट क्षेत्रामधल्या अनेक व्यक्तींपर्यंत प्रत्येकाला संगणक साक्षर करण्याचा एक इतिहास घेतलेला दिसतो. आणि या प्रयत्नांमध्ये या प्रकल्पामध्ये छोटे मोठे अनेक कोर्सेस लॉन्च करून आणि विशेषतः ते मराठीमध्ये आणून संगणक साक्षरतेची ही चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणावर या संस्थेनं केला. या सगळ्या प्रयत्नामध्ये आपला मराठवाडा कुठे आहे, शासनाचे या मराठवाड्यासाठी काय प्रयत्न आहे, केवळ बिझनेस मॉडेल म्हणून एखादा कोर्स डेव्हलप न करता त्याचे सामाजिक परिणाम काय होऊ शकतात, त्याचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो, अशा सगळ्या विस्तृत विषयावर आपण आज बंडवा सरांशी चर्चा केली. धन्यवाद सर, तुम्ही आमच्या एमसीएनसाठी एवढा वेळ दिला, आपल्या संस्थेच्या बद्दल आम्हाला विस्तृत माहिती दिल्या, त्याबद्दल मी एम सी एन परिवारातर्फे आपले आभार मानते. आपण यानंतरही अशीच संपर्कात राहू, वेगवेगळ्या विषयावर चर्चा करत राहू. पुन्हा एकदा आपले धन्यवाद. धन्यवाद प्रज्ञा, आपण मला ही संधी दिली आणि आपल्या एम सी एनच्या लाखो दर्शकांपर्यंत महाराष्ट्र ज्ञान महामंडळ जे काही वेगळे उपक्रम करत आहे ते पोहोचवण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद.